नमस्कार मित्रांनो, गाईड मीच्या या नवीन आणि फ्रेश एपिसोडमध्ये तुमचे स्वागत आहे. जी आपली असिस्टंट मोटार व्हेकल इन्स्पेक्टर ही जी सिरीज चालू आहे की या पोस्टविषयी संपूर्ण माहिती घेण्याचं, आता याचं कारण मी तुम्हाला सांगतो. कारण की अशी एक बातमी येत आहे की जुलै किंवा ऑगस्टमध्ये जे असणार आहे, जून ऑगस्ट जुलै यांच्यामध्ये जे आहे, तर ही पोस्टची नोटिफिकेशन येऊ शकते. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना या एक्झामविषयी माहिती नसेल, तर त्या विद्यार्थ्यांना माहिती पडावं याच्यासाठी जी संपूर्ण व्हिडिओ सिरीज चालवली गेलेली आहे. तर आजचा जो व्हिडिओ असणार आहे हा फार महत्त्वाचा असणार आहे. आणि हो, हा व्हिडिओ बघण्याआधी जर तुम्ही आधीचे दोन व्हिडिओ बघितलेल्या नसतील, तर हा व्हिडिओ कृपया करून बघू नका. पहिलेचे दोन व्हिडिओ बघा, मगच बघा. कारण की असं तुम्हाला डायरेक्ट समजणार नाही, तिसऱ्या पार्टवर आहात तुम्ही, तर तुम्ही आधीचे दोन व्हिडिओ बघा. तुम्हाला जर बघायचे असतील तर ती आय बटन आहे, तिथं क्लिक करून घ्या, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून सुद्धा तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. आता आपण बघणार आहोत परीक्षा केंद्र. फॉर एक्झाम्पल, तुम्ही फॉर्म भरला तर इथं चार प्रकारचे परीक्षा केंद्र असणार आहे. एक असणार आहे औरंगाबाद, नागपूर, मुंबई आणि पुणे. औरंगाबादसाठी क्रमांक असणार आहे 15, नागपूरसाठी 32, मुंबईसाठी 30 आणि पुणेसाठी 38. तर हे जे असणार आहे हे अंक व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कुठलाही फॉर्म भरताना एक केंद्र जे असणार आहे तर ते निवडणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर जर तिथं ऑप्शन असतील की आणखी पण केंद्र निवडायचे, तर ते पण निवडू शकतात, पण मिनिमम तुम्हाला एक तर निवडावंच लागेल. त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल, जर एखाद्या केंद्रात बदल झाला तर त्याच्याविषयी तुम्हाला माहिती भेटेल, आणि तुमचं जो परीक्षा केंद्र असेल तर ते बदलण्यात येईल. आता तुम्हाला हॉल तिकीटवरून ते समजूनच जातं. पण जर तुम्ही एका वेळी केंद्र भरलं आणि नंतर तुम्ही काही विनंती केली तर त्याच्यामध्ये बदल होत नाही, एवढं लक्षात ठेवा. तिथं स्पष्ट म्हटलेलं आहे की त्यांनी की जर तुम्ही एका वेळी केंद्र निवडलं तर तुमच्या उपकेंद्रामध्ये बदल करण्याची सुद्धा तुम्हाला तिथं परवानगी भेटत नाही. तुमचं जे केंद्र आलं असेल तिथंच तुम्हाला एक्झाम द्यायची किंवा नाही द्यायची. त्याच्यानंतर पूर्व परीक्षेचा निकाल केव्हा लागतो, तर ही परीक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन होतं, म्हणजे पूर्व परीक्षा झाल्यानंतर, आणि योग्य उत्तरांना योग्य गुण दिले जाते. म्हणजे बरोबर जो उत्तर असेल त्याला एक मार्क भेटणार आहे. 100 मार्कांची आहे, 100 गुण आहे. आणि निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम कशी आहे, तर 4:1 आहे. म्हणजे जर तुमचे 4 क्वेश्चन चुकले तर एकच जे असणार आहे तर तुमचा मार्क कट होणार आहे, एक मार्क वजा होणार आहे. आता मुख्य परीक्षेसाठी किती विद्यार्थी निवडले जातील किंवा किती विद्यार्थी पात्र होतील असा क्वेश्चन निर्माण होतो. तर इथं कसं आहे, फॉर एक्झाम्पल, जर 100 पदं असतील, 100 पदांसाठी जर जागा निघालेल्या आहेत, तर समजा प्री 1 लाख लोकांनी दिलेली आहे, मग 1 लाखच्या 1 लाख नाही घेणार, तर 100च्या 8 पट किती होतात, 800. मग पहिले जे 800 असतील, की जे 800ची रँक वरती आलेले आहेत, तर ते सर्व 800च्या 800 विद्यार्थी काय असतील, मुख्य परीक्षेसाठी पात्र असतील, ते मुख्य परीक्षा देतील आणि त्यांच्यापैकी फक्त 100 जणांचीच नियुक्ती होणार आहे. आता याच्यामध्ये प्रत्येकाचा प्रवर्ग वेगळा राहतो, SC साठी वेगळं, ST साठी वेगळं. त्याच्यानंतर प्रत्येक प्रवर्गासाठी 10 पट उमेदवार उपलब्ध होतील अशा पद्धतीने काय होती, तर ती सीमारेषा ओढली जाते. म्हणजे कसं राहतं, फॉर एक्झाम्पल ST ची जेव्हा लागते तर त्यावेळी ते असं लक्षात ठेवतात की जेणेकरून 10 पट उमेदवार त्या कट ऑफमध्ये येऊ शकतील, अशा पद्धतीचं त्यांचं एक मॅनेजमेंट राहतं. त्याच्याशी आपल्याला काही घेण्या देण्याचं नाही आहे. त्याच्यानंतर ही जी सीमारेषा आहे, तर ते शिथिल करण्याचं जे सुद्धा असतात, काम करू शकतात आयोग. जर आयोगाला वाटलं की जर पदसंख्या वाढली, फॉर एक्झाम्पल दरवेळी होतंच, काही वेळेला होतं, जसं मागच्या वेळी झालं होतं, पदसंख्या सुरुवातीला कमी आली पण नंतरून वाढून गेली, मग नंतरून वाढली तर काय होईल, कट ऑफ सुद्धा जो होता तर तो कमी होऊन गेला, कारण की त्यांना जी रिक्वायरमेंट होती तर ती वाढून गेली. त्याच्यानंतर ज्यांना कट ऑफ पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत किंवा ज्यांना कट ऑफ इतके गुण मिळालेले आहेत, फॉर एक्झाम्पल, हे फार महत्वाचं राहतं. फॉर एक्झाम्पल, जर कट ऑफ क्लोज झाला 80 वर, मग ज्यांना 80 मिळालेले असतील तर ते पण इलिजिबल असतील, हे लक्षात ठेवा. ज्यांना 80 असतील किंवा 80च्या पुढचे असतील, हे दोन्ही व्यक्ती इलिजिबल असतील या परीक्षे देण्यासाठी. आणि पूर्व परीक्षेत तुम्ही दिलेली सर्व माहिती बरोबर आहे असं समजून तुम्हाला मुख्य परीक्षेचा अर्ज भरण्याची जे तात्पुरती जे असतात तर ती परवानगी देतात. त्याच्यानंतर काय होतं, मुख्य परीक्षेच्यासाठी ऑनलाईन जे असतात तर ते फॉर्म सुटतात, तुम्हाला तो ऑनलाईन फॉर्म जो असतो फिलअप करावा लागतो. आणि ही जी लिस्ट असते कट ऑफची, प्रीची, ही सुद्धा ऑनलाईन येत असते. त्याच्यानंतर जे पण मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतात, लक्षात ठेवा, जे पण मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतात, तर त्याच्या प्रत्येक उमेदवाराला मोबाईल SMS द्वारे जे असतात वैयक्तिकरित्या कळवण्यात येते. मग समजा जर तुम्हाला मेसेज आला तर समजून घ्यायचं तुम्ही सिलेक्ट झाला आहात मुख्य परीक्षेसाठी. त्याच्यानंतर पूर्व परीक्षा ही जी असते एका चाळणीचा क्राम करते. म्हणून जर तुम्हाला वाटलं की पूर्व परीक्षेचे पेपर व्यवस्थित तपासलेले नाही, मी त्याच्याविषयी कोर्टात जाईल आणि पुन्हा तपासायला लावेल, तर तसं चालणार नाही. तिथं त्यांनी म्हटलेलं आहे की उत्तरपत्रिकांची फेर तपासणी केली जाणार नाही, मग अशी कुठलीही कारवाई केली जाणार नाही. ठीक आहे, मुख्य परीक्षेच्या वेळी जर काही तुमचे आर्ग्युमेंट्स असतील
तर ते ऐकले जातील, परंतु तिथं काहीच होणार नाही. त्याच्यानंतर आपण मुख्य परीक्षेकडे येऊया. तर पूर्व परीक्षेमध्ये ज्यांना पण कट ऑफ मिळालेला आहे, तर ते सर्व विद्यार्थी आता काय होतील, त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आणि अन्य अटींची पूर्तता केल्यानंतर त्यांना मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरवण्यात येईल. आता जेव्हा तुम्ही मुख्य परीक्षेचा फॉर्म भरतात, तर तेव्हाच तुमच्याकडे काही डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे तुमच्या डिप्लोमाचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. सर्टिफिकेट, मार्कशीट नाही, सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे लायसन्स असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे 1 वर्षाचा अनुभव असेल तर त्याचा पण लायसन्स असणं आवश्यक आहे. हे सर्व जे फॉर्म असतील तर ते ऑनलाईनच फिलअप केले जातील. त्याच्यानंतर तुम्हाला परीक्षा केंद्र निवडायचं आहे आणि जेवढी शुल्क असेल तेवढा शुल्क भरायचं आहे. एकदा जर का तुम्ही हा अर्ज सादर केला, तर याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा बदल करता येत नाही. किंवा फॉर एक्झाम्पल, तुम्ही पूर्व परीक्षेमध्ये तुमचं नाव वेगळं टाकलं आणि इथं थोडंसं वेगळं नाव टाकलं, तसं चालणार नाही. जी माहिती पूर्व परीक्षेत दिली गेलेली ॲज इट इज, तीच माहिती जी आहे तर ती मुख्य परीक्षेमध्ये देण्याचा प्रयत्न करा. नाहीतर तुमच्या खूप मेहनतीने सुद्धा तुम्हाला त्या मेहनतीचं फळ मिळणार नाही. आता येतो परीक्षेचा दुसरा टप्पा, जो आहे लेखी परीक्षेचा. आता जी लेखी परीक्षा आहे तर ती 300 गुणांची होते. 300 गुणांमध्ये 150 प्रश्न, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असतात आणि 1.5 तास असतात. म्हणजे वेळ पण फार कमी आहे आणि मार्क्स पण तसे आहे. याच्यामध्ये संपूर्ण जे क्वेश्चन असतात एमसीक्यू पॅटर्नमध्ये असतात, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी. त्याच्यानंतर इथं डिप्लोमा लेवलचा जे पण क्वेश्चन विचारला जातात ते, आणि इथं संपूर्णतः इंजिनिअरिंग आहे. इथं असं नाही की सामान्य विज्ञान, पॉलिटी, इतिहास याच्यावर क्वेश्चन विचारले जाणार, असं नाही. संपूर्ण जी इंजिनिअरिंग असेल तर त्यावरच जे असतात इथं क्वेश्चन विचारले जातात. म्हणून तुमची इंजिनिअरिंगची साईड सुद्धा बळकट असणे आवश्यक आहे, नाहीतर तुम्ही या पोस्टसाठी इलिजिबल होऊ शकत नाही. तर इथं 2 सेक्शन, इथं 3 सेक्शन राहतात जवळपास, सेक्शन ए, सेक्शन बी आणि सेक्शन सी. सेक्शन ए जो राहतो तो प्रत्येकासाठी कंपल्सरी राहतो, आणि सेक्शन बी आणि सेक्शन सी एकमेकांना ऑन राहतात. जर तुम्ही सेक्शन बी सोडवला तर सेक्शन सीला हात लावायची गरज नाही, आणि सेक्शन सी सोडवला तर सेक्शन बी करायची गरज नाही. परंतु तुम्हाला सेक्शन ए करणं जे आहे तर ते कंपल्सरी आहे, हे लक्षात ठेवा. सेक्शन ए जो आहे तर तो प्रत्येकाला कंपल्सरी आहे. बी आणि सी ही तुमची चॉईस आहे. बी आणि सी त्याच्यानुसार तुम्ही मेकॅनिकल वाल्यांसाठी आणि ऑटोमोबाईलसाठी हे वेगळं केलेलं आहे. तुम्ही कुठलाही करू शकता. तुम्ही मेकॅनिकलचे असाल तरी तुम्ही सेक्शन सी सिलेक्ट करू शकता. तुम्ही ऑटोमोबाईलचे असाल तरी तुम्ही सेक्शन बी पण सिलेक्ट करू शकता. तिथं कुठल्याही प्रकारचं असं काही म्हटलं गेलेलं नाही. त्याच्यानंतर सिलेबस जेव्हा येतो त्याच्यामध्ये सेक्शन ए मध्ये मेकॅनिकल अँड ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगवर जवळपास 120 क्वेश्चन 240 मार्कांसाठी विचारले जातात. याच्यामध्ये सॉम असतो, मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, थिअरी ऑफ मशीन, हायड्रॉलिक्स, थर्मल इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिन्स अँड इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स. तर असा संपूर्ण जो आहे हा सिलेबस आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून जे आहे तर तो संपूर्ण सिलेबस बघू शकतात, किंवा सिलेबसवर आणखी एक नवीन व्हिडिओ नंतर बनवू शकतो. परंतु सिलेबसविषयी डिस्कस करायला आत्ता वेळ नाही. तर जेव्हा पुस्तक सांगेल किंवा कोणत्या पार्टसाठी कोणते कोणते पुस्तक बेस्ट आहेत, तर त्यावेळेस आपण सिलेबस डिस्कस करूया. त्याच्यानंतर सेक्शन बी मेकॅनिकल इंजिनिअरिंगवाल्यांसाठी किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगची क्वेश्चन येतात, 30 क्वेश्चन असतात 60 मार्कांसाठी, हायड्रॉलिक मशिनरी, रेफ्रिजरेशन, एअर कंडिशनिंग अँड इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग. त्याच्यानंतर सेक्शन सी राहतो हा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा राहतो, 30 क्वेश्चन 60 मार्क. म्हणजे दोघींचा पॅटर्न सेम आहे. इथं ऑटोमोबाईलशी रिलेटेड राहतं सगळं, ऑटोमोबाईल सिस्टीम, व्हेइकल मेंटेनन्स अँड ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट यांच्याशी निगडीत राहतं. त्याच्यानंतर लेखी परीक्षेचा निकाल. आता बघा, योग्य उत्तरांनाच योग्य गुण दिले जातात, आणि इथं पण तोच पॅटर्न आहे की 4-1. जर 4 क्वेश्चन चुकले तर तुमचा इथं 1च मार्क वजा होतो, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जे पण सर्व गुण असतात मुख्य परीक्षेमध्ये मिळालेली, तर त्यांची बेरीज केली जाते आणि गुणवत्ता क्रमांकानुसार यादी लावली जाते. मग जेवढी त्यांची रिक्वायरमेंट असेल तर त्याच्या रिक्वायरमेंटनुसार जे असतात तर ते सर्व ते भरती करत असतात. त्याच्यानंतर तिथं तुम्हाला उमेदवारांना सर्वसाधारण सूचना देण्यात येतात. त्याच्यानंतर येते तुमची शिफारस, म्हणजे तुमचं जॉईनिंग लेटर, हे फार महत्त्वाचं असतं. तर जॉईनिंग लेटरची शिफारस शासनाकडे करायची असते. त्याच्यासाठी जे असतात तर लेखी परीक्षेमधून पात्र होण्यासाठी तुम्हाला काही पर्सेंटाईल पद्धत असते. अमागासवर्गीयांसाठी 35 शतमल असते, मागासवर्गीयांसाठी 30 असते, त्याच्यानंतर खेळाडू असतील त्यांना 20 असते, माजी सैनिकांना 20 असते. आता ही शतमल पद्धत किंवा पर्सेंटाईल पद्धत काय आहे, जेव्हा हे तुम्ही मुख्य परीक्षा होणार तर तेव्हाच तुम्हाला समजणार आहे, किंवा त्यांच्या SMS द्वारे किंवा त्यांच्या संपूर्ण सूचकापत्रामध्ये तुम्हाला हे व्यवस्थितपणे जी पर्सेंटाईल पद्धत आहे तर ही समजून जाणार आहे. त्याच्यानंतर शारीरिक पात्रता आणि प्रमाणपत्र पडताळणी होते, हे फार महत्त्वाचं आहे.
सुरुवातीला शारीरिक पात्रता तपासली जात नाही, मुख्य परीक्षेत सुद्धा तपासली जात नाही, परंतु असं कन्सिडर करतात की तुम्ही प्रोव्हाइड केलेली माहिती बरोबरच आहे. त्यांनी फिजिकल टेस्ट घेतली, तुम्ही सांगितले की माझी छाती बरोबर आहे, ते त्यांनी मोजली की तुमची छाती जर कमी येत आहे तर तुम्हाला या पदावरून काढता येईल, म्हणजे तुम्ही कितीही एक्झाम पास होऊन जाणार तरीही त्याचा काही अर्थ नाही, म्हणून तुमचा फिजिकल क्रायटेरिया जो आहे तर तो फुलफिल झालाच पाहिजे. त्याच्यानंतर येतो डॉक्युमेंट. जर तुम्ही कॅटेगरीमधून भरलं असेल तर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी असणं आवश्यक आहे आणि कास्ट सर्टिफिकेट स्टेटचं, सेंटरचं नाही. आता काय होतं, जे सेंटरचे एक्झाम देतात तर तिथं सेंटरचं कास्ट सर्टिफिकेट लागतं आणि जे स्टेटची एक्झाम देतात तिथं स्टेटचं. आपण जे नॉर्मल सर्टिफिकेट काढतो त्याला स्टेटचंच कास्ट सर्टिफिकेट म्हणतात, म्हणून ते पण सर्टिफिकेट चालणार आहे. मग जेव्हा सांगतील, ज्या तारखेला सांगतील त्या तारखेला तुम्हाला संपूर्ण जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे तर ते प्रोड्यूस करायचं आहे. असं नाही की माझा डिप्लोमाचे सर्टिफिकेट आलेलं नाही, तसं नाही. त्या दिवशी सांगितले तर त्या दिवशी तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट प्रोव्हाइड करावेच लागतील, कुठल्याही प्रकारची मुदतवाढ तुम्हाला करून भेटणार नाही असं तिथं स्पष्ट म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही डॉक्युमेंट प्रोड्यूस केले नाही तर तुम्हाला तुमच्या पदावरून काढता येईल किंवा तुम्हाला पुढे जे असणार आहे तर ते पाठवता येणार नाही. जो अधिकारी असेल तिथं तर तो तुमच्या सर्व कागदपत्रांची चौकशी करेल, त्याच्यानंतर त्यांची साईन घेतल्यानंतर पुढची प्रोसेस ही चालू होणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे होती आपली AMVI सिरीज. तर याच्यामध्ये 3 व्हिडिओ बघितले. या 3 व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पगारपासून त्यांची नियुक्ती प्रक्रिया हे संपूर्ण बघितलेले आहे. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ सिरीज समजली असेल. आणि असिस्टंट मोटार व्हेकल इन्स्पेक्टरविषयी जर तुमच्या काही क्वेरीज असतील तर ते मला सांगू शकतात किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकतात, मी त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र.